अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जामनेर तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पाळधी गावातील पश्चिम दरवाजा बाजारपेठ येथे जुमला सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा व महाराष्ट्राच्या घटनाबाह्य सरकारचा भांडाफोड करण्यासाठी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाला संपर्क प्रमुख सुरेश परदेशी, जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत, तालुका प्रमुख ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे, पाचोरा येथील युवा सेनेचे राजेंद्र राणा, शेंदुर्णी शहर प्रमुख भैया गुजर, शिवसेना प्रवक्ते गणेश पांढरे, शेंदुर्णी येथील तुकाराम महाराज, जामनेर येथील ज्ञानेश्वर जंजाळ, संजय पाटील, ॲडव्होकेट प्रकाश पाटील, उस्मान शेख यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रकाश ॲडव्होकेट पटेल दादा पाटील, आमचे शहर प्रमुख नाना भाऊ, येथे जमलेले आमचे मित्र राणाजी, येथे जमलेले सगळे शेतकरी मित्रांनो, होऊ द्या या चर्चा। यासाठी आम्ही उद्धव साहेबांनी महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यांमध्ये होऊ द्या चर्चा या बोल घेऊया। सरकारने 2014 पासून आज 9 वर्षामध्ये काय काय काम केले पोहोचवण्यासाठी आज प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक शिवसैनिक आपले विचार मांडण्यासाठी आपल्या समोर येत आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जेव्हा 2014 मोदी साहेबांच पंतप्रधान म्हणून त्यांचे डिक्लेअर झालं तेव्हा आपणच बघायचो की एक लोक प्रत्येक लहान मुलगा सुद्धा मोदी करायचा, प्रत्येकाला असं गर्वाने वाटत होतं की हा जेव्हा नुसते आपल्याला मोठे आश्वासन दिले आपकी बार लगेच म्हणून चालून म्हणायचे मोदी सरकार, घर घर मोदी, हर हर मोदी, म्हणजे एक तेव्हा प्रत्येकाला आश्वासन दिले होते की तुमच्या खात्यावर 15 लाख रुपये येतील, काळा पैसा आम्ही स्विस बँकेतून तिथून काढून आणू, एखाद्याच्या तरी खात्यावर 15 लाख रुपये आले का आजपर्यंत? नाही। आपल्याला उलट जेव्हा 4 वर्षापासून आपण फक्त एक आधार कार्डला मोबाईल लिंक करा, आधार कार्ड लिंकिंग करा, म्हणजे याच्यामुळे सगळे आपलं जे ऑनलाईन जे खाते ते त्यांच्यापर्यंत चालले गेले। आज आपण कधी बँकेत पैसा सुद्धा टाकला तरी त्याला आपल्याला त्याच्यात पैसे कट होतात, पैसे नाही काढले, जास्त टाकलं तर आपली चौकशी लागते, म्हणजे यांनी आपल्या हातामध्ये कुठले व्यवहार ठेवलेले नाही। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आज मागे नोटबंदी झाली, नोटबंदीच्या वेळेस काय झालं, शेवटी त्यांनी त्या वेळेसमध्ये जवळजवळ 800 कोटी रुपये ट्रकाच्या याच्यातून छापखान्यातून निघाल्या होत्या, ते आजपर्यंत रिझर्व्ह बँकेमध्ये जमा नाही झालेलं आहे, या फक्त पक्षाकडे जमा झालेलं आहे। मित्रांनो, त्यांचं फक्त बोल घेवडेपणा आहे आणि स्वतः माल गमवायची कसे आणि आपण पक्ष चालवण्यासाठी कसं आपण पुढे गद्दारांना पैसे देणे, गोके घेणे, आपण बघतोय महाराष्ट्राची परिस्थिती काय। आज काही गरज नसताना उद्धव साहेबांचं सरकार चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू होतं, तुम्हालाही माहिती आहे। मित्रांनो, सरसकट कर्जमाफी उद्धव साहेबांनी 2 लाखापर्यंत कमी केली होती, त्यावेळी सगळेच प्रश्न होते शेतकऱ्यांचे, शेतीमालाला मागच्या वर्षी काय भाव होता कपाशीला 12-13 हजार रुपये होता, आज या वर्षाची काय परिस्थिती मित्रांनो आणि तेव्हा आपल्याला मोदींनी सांगितलं होतं की प्रत्येक मालाला 1.5 भाव आहे, आज सगळ्यात जास्त कंबरनं शेतकऱ्यांचं तुटलेलं आहे। मित्रांनो, 2012 गरीब कमी उपोषण केलं होतं, एक मोठा शेतकऱ्यांचा गैरवाद्यासारखं उपोषण होतं, तेव्हा 7 हजारची मागणी केली, आज कुठे गरीब आज कुठे मागणी, आज विचार करायची गरज आहे मित्रांनो सर्वांना। आणि परत त्यांनी जे आपल्या मराठी शाळा आहे त्या सुद्धा खाजगीकरण करायचा विचार केला, 68,000 महाराष्ट्रातल्या शाळा खाजगीकरण करायचा विचार चालला आहे, अडाणी अंधारींनाचे विकसित आणि जे आमचे लहान मुलं असतील ते फी आकारण्याचं काम करतील, म्हणजे तुम्ही पुढे चालून मित्रांनो तुम्हाला एकदम ह्या मोठ्या लोकांच्या ताब्यात शाळा जाणं परत ते त्यांच्या नावावर करून घेतील आणि परत तेच 2-4 वर्षाने शाळा बंद करून ते विकायचं काम करतील। आपल्याला माहिती आहे की जिथं जिथं शाळा मराठी शाळा आहे ते चांगल्या जागेवरती आहे आणि मेन गावांमध्ये त्याची आज 40 रुपयांनी किंमत आहे, शहरांमध्ये तर 10-10 हजार स्क्वेअर फुटले त्या जागेची किंमत आहे, हे फक्त
जे आपले उद्योजक लोक आहे अशा लोकांना फक्त मोठं करायचं काम केलेलं आहे. आपण कधी पेट्रोलचे भाव बघितले 2014 मध्ये काय होते, 60 रुपये 50 रुपये होतं, आज 100 ते 5 करोड पार करून टाकली मित्रांनो पेट्रोल डिझेलने. आपलं उज्ज्वला गॅस योजना काढली त्यांनी, तेव्हा लोकांना फ्रीमध्ये दिलं. आणि त्यावेळेस आपण जेव्हा काँग्रेसचं सरकारवरती होतं त्या पिरियडमध्ये गॅसचे भाव 450 रुपये होते. त्याचे 400 ते 600, 600 ते 700, 700 ते 800, 800 ते 1150 गॅस गेला. आणि नंतर उतरवताना फक्त 100 रुपये उतरवलं मित्रांनो यांनी. आणि तेव्हा सबसिडी सुद्धा त्या गॅसला होती. तेव्हा ते स्मृती इराणी काही रस्त्यावरती भाकरी थापायला लागून गेली होती काँग्रेसच्या काळामध्ये. खूप महाग एवढी महागाई वाढून गेली बा. हे सगळे आपल्याला विचार करायचं मित्रांनो. यांनी 9 वर्षामध्ये काय केलेलं आहे, कुठले आपले धोरण आहे, शेतकऱ्यांचे असतील, मजूर वर्गाचे असतील, कुठलेच आपले काहीच योजना यांनी राबवले नाही. तरी मित्रांनो आपल्याला पुढची पिढी वाचवायची असेल तर 2014 मध्ये या सरकारला आपण त्याची जागा दाखवून घ्यायची मित्रांनो. आणि तसंच परत 400 ते 450 कोटी रुपये खर्चाचं वायफाय योजना त्यांनी 800 रेल्वे स्थानकांसाठी तयार केलेली मित्रांनो. आणि आपल्या शेतकऱ्यांचं कर्ज फक्त 80,000 कोटी आहे. म्हणजे यांनी कधी वायफायने थोडी आपलं पोट भरणार आहे. शेतकऱ्यांचं त्यांनी कर्जही माफ केलं तर शेतकरी सुलभ सुटलं म्हणजे मित्रांनो. एक शेतकरी राजासाठी काहीतरी करायची वेळ आज महाराष्ट्राची आलेली आहे. असंच आपण कधी परत 24 मोदीला निवडून दिलं ना मित्रांनो तर आपल्याला आपल्या नावावर 1 एकरसुद्धा जमीन ठेवणार नाही. आपल्याला ते इतर हक्कामध्ये लावून घेतील. आणि सगळं शायनिंग इंडिया, मेक इन इंडिया अशा नावाखाली सगळं बर्बाद करून टाकते. तरी मित्रांनो वेळ खूप झालेला आहे. तुम्ही इथं शांत दिसताना ऐकलं, तुमचे आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम जय महा. माझे सदस्य उद्धवजी मराठे साहेब, जामनेर तालुका संपर्क प्रमुख सुरेशजी परदेशी साहेब, तसेच युवा सेनेचे राजेशजी राणा साहेब, सेनोजी शहर प्रमुख संजय गुजर, सुनील अग्रवाल, युवराज पारी, जामनेरचे शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ, विनोद भाई ज्येष्ठ शिवसेनेचे पदाधिकारी, ॲडव्होकेट पी डी पाटील, संजय पाटील, तसेच शिवसेनेचे प्रवक्ता गणेशजी पांढरे साहेब असे मान्यवर आलेले आहे. आज इथं चर्चा करायची की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आजपर्यंत जे जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये जे काही आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे का? आजची परिस्थिती जर पाहिली, शेतकऱ्यांचा विषय असेल, व्यापाऱ्यांचा विषय असेल, शेतकरी शेतमजुरांचा विषय असेल, महिलांचा विषय असेल, या व्यतिरिक्त यांनी हे विषय सगळे बाजूला ठेवून फक्त सत्ता कशी मिळेल आणि सत्तेसाठी राजकारण सुरू केलेलं आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे अनेक वर्ष मुख्यमंत्री असताना दरम्यानच्या काळात कोरोना संक्रमण भयंकर आजार आला आणि आज एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी पार पाडली म्हणून आज आपण तुम्हाला आपल्याला दिसतोय. नाही तर इथली परिस्थिती अशी झाली असती की आपले प्रेक्षकाला सुद्धा कोणी रिकाम राहिलेलं नसतं. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने नव्हे तर जगाने ती दखल घेतली आणि त्यावेळेस जे आपले मुख्यमंत्री म्हणून उद्धवजी ठाकरे साहेब यांना एक सर्वोत्तम मुख्यमंत्री पद म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्यांना घोषित केलं गेलं. पण त्यानंतर हे कोणाच्या डोळ्यात फुगलं आणि त्यांनी निधीचा काळ खेळला आणि आपल्या ईडीचा गैरवापर करून आपल्यातले जे धंदार आहे ते काही धंदार आहेत म्हणून आज त्यांनी दखल स्थापन केला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी राष्ट्रवादीचे सुद्धा पदाधिकाऱ्यांना आमदारांना आपल्या बाजूने केलं. सांगायचा अर्थ असा आहे की राजकारण ठिकाणी करा पण तुम्हाला आमदार खासदार विकत घेताना पैसे लागतात. पण या फौजदारी जनतेसाठी आज जो पाहिला असेल त्या कापसाला भाव नाही, तेलाला भाव जे वाढलेले आहे, पेट्रोल असेल, डिझेल असेल, अशी परिस्थिती झालेली आहे. पण शेतकऱ्यांना दामाला पैसा दाम द्यायला यांच्या जवळ पैसे नाही. आता चित्र पाहिलं तुम्ही, कालचा पेपर पाहिला असेल, नांदेड, औरंगाबाद, जळगाव, अकोला, बुलढाणा इथं औषधाचा तुटवडा आहे आणि औषध तुटवडा असताना सुद्धा आज जवळपास 52 मुलं म्हणजे प्रेत जे आहे ते नांदेडचे, 12 संभाजीनगरचे,
दोन जळगावचे एक बुलढाण्याचे तर म्हणजे नुसतं त्याच्यावर सुद्धा आज विषयी एक लोक कारण तयार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका बाजूला प्रेताची रांग लागलेली असताना दुसऱ्या बाजूला या पालकमंत्री म्हणून डिक्लेअर केलं जातं, मंत्रिमंडळ म्हणून डिक्लेअर केलं जातं, महामंडळ कोणाच्या खात्याला किती याचाच विषय निघतोय पण यांना सर्वसामान्यांची दखल घ्यायला लोकांना वेळ नाही आहे. अशा लोकांचा आज विचार करण्यात वेळ आली आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला इथं येण्याचं प्रयोजन म्हणजे गाव वस्तीवर पूर्ण महाराष्ट्रभर तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख यांना आदेश दिले की गाव वस्तीवर जाऊन त्यांच्या समस्या सोडवा, त्यांचे विचार मांडा, त्यांच्या मनात काय आहे त्यांना आणि त्यांना जाणीव करून द्या की तुम्ही एकटे पडलेले तुमच्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज मी तुमच्या समोर आहे. माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला सर्वांच्या मनामध्ये जो डर तयार झालेला डर बाहेर काढण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेला की रात्र दिवस करा पण तिथं सुद्धा अडचणी सोडवा आणि अडचणी काय असतं आज तुम्ही पाहिलं असेल तर गॅसचा भाव काय झालेला आहे, पेट्रोल डिझेलचा काय भाव झालेला आहे आणि अशा या हिच्यामध्ये इतकंच नव्हे तर नोकर भरती जे युवकांना जो शब्द दिलेला होता की 2 कोटी लोकांना नोकऱ्या दिल्या जाईल आणि आज इथं 2 लोकांना सुद्धा नोकऱ्या दिल्या जात नाहीये. इतकंच नव्हे तर ज्या पद्धतीने राजकारण केलं जातं या राजकारणाचे मुद्दे आणि जे विषय वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे प्रवक्त्याचे ते आमचे बोलणार आहे. जे नुसते बोलणार नाही आहे हे तुम्हाला प्रश्न विचारायचं त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना द्यायचं आहे. जे सत्य आहे ते सांगायचं आहे. आम्ही कोटा बोलत असतो तर आम्हालाही कोटाची तुमचा प्रश्न होत आहे त्या प्रश्नाला उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मित्रांनो सांगायचा अर्थ हा की साहेबांनी आदेश दिल्यापासून आज आम्ही पूर्ण तालुक्यातील पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खास करते ते सर्वसामान्यांना प्रश्न विचारते की बाबांनो तुमचं नेमकं काय अडचण आलेली आहे. कारण इथं अडचण आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो सर्वसामान्याला न्याय दिलेला आहे एक मत एक अधिकार दिले आहे त्या अधिकाराचा आपला कुठेतरी गैरवापर होतोय आणि त्या अधिकाराची किंमत बोलल्या जाते आणि पैसे देऊन आमदार खासदार विकल्या जात आहे पण आज सर्वसामान्य माणूस विकल्या जात नाहीये आणि विकायचंही नाहीये. आपल्याला आपला माणूस जो आपल्याला आपल्यासाठी काम करणारा माणूस आहे अशा माणसांसाठी आपल्याला पुढे यायचंय. आम्ही आज तुमच्यासाठी मत मागायला आलो नाही, पक्षाचा प्रचार करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही फक्त एवढं सांगायला आलो आहे की गेल्या 9 वर्षाचं सरकार जे 2024 पासूनच 2014 आहे 2019 आहे या 2 वर्षाच्या या निवडणुकीमध्ये भाजपनं काय काम केलेलं आहे याची दखल घेतली जाईल, याची दखल घेतली जाईल. इतकंच नव्हे तर स्थानिक कामगारांचा विषय आज आपल्या जळगाव जिल्ह्याला नशिबानं 3 मंत्री भेटलेले आहे पण एकाच टायमाला विचारलं 3 मंत्री कोण पडतं तुम्हाला आपल्याला नाव सांगता येणार नाही. फक्त मंत्री भेटलेले आहे पण कामाची पावती दिल्या जात नाही. माननीय गिरीश भाऊ महाजन मंत्री आहे, जलसंपदा खात्यावर आज ग्रामीण विकास मंत्री आहे पण जलसंपदा खातं असताना काय विकास केला हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी तालुक्यात आहे तुम्ही तालुक्यातले विषय हा टीकाटिकणीचा विषय नाही मित्रांनो. आज विषय फक्त एवढाच आहे की कामाची पावती द्या आणि तरच आमच्या समोर या. आज आमच्याकडून काही चुकत असेल आम्ही काहीतरी वेगळं बोलत असेल की नाही नाही काम केलेलं आहे तुम्ही चुकीचं सांगताय त्याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला बोलू शकता. विषय फक्त एवढाच आहे की नुसते पदं घेतले जाते अहो संकट पूजन म्हणून म्हटलं जातं पण संकट पूजन म्हणजे काय त्यावेळेस ज्या माणसावर संकट आहे त्याला साथ देणारा माणूस आहे आणि आज संकट पूजन म्हणून आपले गोव आहे म्हणजे महाराष्ट्र लेवल आहे त्याच्यासाठी फक्त आमदार खासदार विकत घेण्यासाठी तयार पुढे येत आहे पण हा सर्वसामान्य लोकांना शेतकऱ्यांच्या बाजू घेण्यासाठी आज आपल्या मंत्र्यांना आपल्या तालुक्यामध्ये नाही तर कुणाला वेळ मिळत नाही. इतकंच नव्हे तर गिरीश भाऊ एक आंदोलन केलं होतं कापसाला 7,000 भाव मिळावा आंदोलन चाललं पण मधील उपोषण सोडून गेलं. आजची परिस्थिती आलेली की 13,000 होतो बाळासाहेब ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 12-13,000 रुपयाचा भाव होता. आज परिस्थिती अशी की मागच्या वर्षाचा कापूस सुद्धा आज घरात पडलेला आहे आणि त्या कापसात पडलेल्या घराला सुद्धा जास्तीत जास्त 6-7,500 रुपयाचा आज भाव दिला जातोय. नवीन कापसाला 4-5,000 भाव दिला जातो. आज अनेक मुद्दे आणि अनेक मुद्द्यांमध्ये अनेक आमचे वक्ते तुमच्या समोर मांडणार आहे म्हणून मी जास्त वेळ न घेता आपले माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्या युवा सेनेचे पदाधिकारी राजेजी राणा साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मुद्दे मांडले. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.